नाशिक जिल्ह्यात जाऊयात नाशिक जिल्ह्यात येवला मनमाडसह इतरत्र पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आहे येवल्यात अतिशय छान पाऊस झाला मनमाडमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला येवल्यात काही ठिकाणी रस्ते जलमय झाले काही भागात झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी चिरलं या दमदार पावसामुळे शेतकऱ्याची चिंता मात्र नक्कीच कमी झाली आहे बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत बब्बू अगदी चार पाच दिवसांपूर्वीच कृषी मंत्र्यांशी जेव्हा तुम्ही बातचीत केली होती तेव्हा स्वाभाविकपणे पावसाचं काय होणार अशी चिंता त्यांच्याही बोलण्यात जाणवत होती काही ठिकाणी थोडा पाऊस आणि काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा मिलिंद सर जून महिना जो आहे तो पूर्ण कोरडा गेलेला होता त्याच्यानंतर जे पेरणी होती ते मा लोकांनी जी पेडणी केलेली होती तर पिकं कडपू लागली होती अनेक ठिकाणी पेडण्या खोळंबलेल्या होत्या मात्र गेल्या तीन चार दिवसापासून पावसाचे दमदार आगमन झालेले आहे मालेगाव सटाणा बागलन चांदवड यासह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे मध्यरात्रीपासून तर मनमाड असो किंवा येवला असो इतर भागात मुसळधार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे शेतकरी सुकावलेला आहे मात्र काही जे धरणं आहे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारा वागदंडी धरण आहे त्याच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस झाला नाही त्याच्यामुळे मनमाड शहरात भीषण पाणी टंचाई आजही महिन्यातून दोनदा पाणी पुरवठा केला जात आहे मात्र जे ब शेतकरी चिंता होत शेतकरी चिंतेत त्याची चिंता दूर झालेली आहे कारण ज्या शेवटच्या घटका होते त्यांना जीवदान आहे जे पेरण्या खोळंबलेल्या होत्या तेही आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे एकूणच परिस्थिती आता झपाट्याने सुधारत आहे शेतकरी सुकावला आहे नागरिकांनाही मोठा दिलासा मिळालेला आहे मिळेल बर पुढच्या दोन दिवसात कसा पाऊस राहील या भागात शेतकरी आता बऱ्यापैकी कामाला लागलाय शेतात जाऊन हा ब पाऊस म्हणजे गेल्या चार पाच दिवसापासून वेगवेगळ्या भागात पाऊस सुरू झालेला आहे त्याच्या आणि काही शेतात तर पाणी पण तुमलं होतं विहिरीने जे तळ गाठलं होतं त्यांनाही आता पाणी यायला लागलं आहे त्याच्यामुळे शेतकरी जे पेडण्या खोळंबल्या होत्या ते सुरू झालेले आहे सध्या सर्व भागात ढगाळ वातावरण आहे कधीही पाऊस येऊ शकतो असं वातावरण आहे त्याच्यामुळे शेतकरी असो नागरिक असो किंवा कृषी मंत्री असो या भागातले त्यांचीही काहीशी चिंता दूर झालेली आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग होते